अजित पवार महायुकास आघाडीमध्ये असताना मुख्यमंत्रीपदाबद्दल आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळू नये, आपण मुख्यमंत्रीपद घेत नाही याविषयी ते स्पष्टपणे बोलले होते. त्यांनी असंही म्हटलंय की मग मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा बाळगणं यात गैर काय, त्याशिवाय माणूस पुढे वाटचाल करू शकत नाही. आम्हाला एकदाच संधी होती, ती 2004 मध्ये होती, त्याला आता 20 वर्ष झालेली आहे. त्यामुळे किती वर्ष आपण इतिहासात रमत राहणार, पहिला मुद्दा. आणि एका लोकशाहीमध्ये शेवटी लोक ठरवतात ना, तुम्ही नंबर्स असणार याच्यात काही गैर नाही. प्रत्येकाला नंबर्स आले तर मुख्यमंत्री पदावरती क्लेम कराल का? आम्ही कुठलाही क्लेम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेब आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्कारातला हा पक्ष आहे. आम्हाला सत्ता पद याच्यात आम्ही अडकत नाही. आम्हाला ह्यात राज्याचा विकास करायचा आहे, चांगली धोरणं करायची आहेत. आणि महाराष्ट्राचा आता डेटा सांगतो की क्राईम आणि भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे प्रचंड वाढलेली आहे. हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारचा डेटा म्हणतो. याचा अर्थ असा घ्यायचा की नंबर्स असतील तरी मुख्यमंत्रीपद मागणार नाही एनसीपी? नाही ना, माझं काय म्हणणं आहे, आधी सत्तेत येऊन चांगली कामं करूया ना. मला असं का नाही वाटत की महायुतीची पण मतं कमी होतात, त्यांच्यातच इतका कॉन्फ्लिक्ट आहे आपापसामध्ये, तर त्यांची मतं कमी होत नाही, त्यांनी आमचीच कशी सारखी मतं कमी होतात. आणि आम्ही फक्त मतं आणि कॅल्क्युलेशन आणि लोकांना फसवण्यासाठी नाही आलो. आम्ही आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देणारे, आज कुठे 10 वर्ष झाली गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, मिळालं धनगर समाजाला आरक्षण. त्यामुळे फक्त लोकांना फसवायचं काम, घर फोडा, पक्ष फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या नोटिसेस द्या, याच्यावरच.